गेली अनेक वर्ष शेतकरी गांजला होता, पण गेल्या काही वर्षात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. शेती क्षेत्रात प्रगतीचे नवनवीन वारे वाहताना दिसू लागले. त्याचा एक महत्त्वाचा बिंदू होता कर्जमाफी. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने राबवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली आणि आमच्या कष्टकऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या आधीही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती, पण यावेळी महाराष्ट्र शासनानं या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता आणायचं ठरवलं होतं. सर्व शेतकऱ्यांची बँक खाती उघडण्यात आली, त्यांची नव्यानं नोंदणी झाली आणि खरी मेक लक्षात आली. बँकेमध्ये नोंदणी आधी 89 लाख खाती कर्जमाफीसाठी पात्र ठरली असती, पण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानं त्यातील अपात्र उमेदवार आपोआप बाहेर पडले. केवळ 72 लाख शेतकरी आता कर्जमाफीसाठी पात्र असल्याचं निश्चित झालं. सततची नापिकी, उत्पादन खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो न मिळणारा भाव, यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जबाजारीपणाचे प्रमाण प्रचंड वाढलेले होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेची घोषणा केली आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणं ही या नव्या योजनेची सर्वात वेगळी गोष्ट होती, त्यामुळे सन्मानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा झाली. शिवाय सर्व आवश्यक कागदपत्रही ऑनलाईन मिळत असल्यानं तिथेही अडवणुकीची शक्यता कमी झाली. अशा प्रकारे शेतकऱ्यासाठी असणारी ही योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या लाभाची ठरली. बँकेचं जे माझ्याकडे कर्ज होतं थकीत, ती मला माफ करून पुन्हा कर्ज मिळालेलं आहे, त्यामुळे माझा संसार व व्यवस्थित चालून मला आत्महत्या करण्याची कोणतीच पाळी आली नाही व येणारही नाही. 5 एकरपेक्षा अधिक जमिनीची मालकी असणारे शेतकरी यापूर्वी कर्जमाफीसाठी पात्र नव्हते. विदर्भ मराठवाड्यासारख्या भागात कोरडवाहू शेती करणारा शेतकरी 5 काय, जास्त शेती असूनही गरीबच होता. त्यांच्यासाठी ही अट फारच जाचक ठरत होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत मात्र राज्य शासनानं ही अट काढून टाकली आणि विदर्भ मराठवाड्याच्या अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा दिला. एवढंच नाही तर कर्जमाफीची मर्यादा देखील यावेळी 1.5 लाख रुपये ठेवण्यात आली. शेतकऱ्यांवरचा खूप मोठा ताण हलका झाला. जे शेतकरी नियमित कर्जाचे हप्ते भरतात त्यांनाही या योजनेत वगळण्यात आलं नाही. नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन म्हणून 25,000 पर्यंतची मदत करण्यात आली आहे. सर्व स्तरातल्या शेतकऱ्यांचा विचार या योजनेत शासनानं केला आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं हे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग आपली जबाबदारी समजतं. म्हणूनच विभागानं आणली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, कारण शेतकऱ्यांचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान.